पहिल्यांदा जागतिक वन दिनाच्या म्हणजे फॉरेस्ट डेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आज फॉरेस्ट डे आहे म्हणूनच आपण आलोय मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात म्हणजे बोरिवली नॅशनल पार्कमध्ये। हा फॉरेस्ट डे सेलिब्रेट करण्यासाठी आपल्याबरोबर एक सेलिब्रिटी आहे, खरं तर सेलिब्रिटी म्हणणं चुकीचं ठरेल, अभिनेता अतुल कुलकर्णी आपल्या बरोबर आहे। आणि अतुलची जेव्हा जेव्हा भेट होते तेव्हा तेव्हा त्याची काहीतरी नव्यानं ओळख हमखास होते, नवे नवे प्रयोग होतात, नवे नवे काहीतरी नवीन घडत असतं, त्यामध्ये सहभागी व्हायला त्याला आवडतं आणि त्याचा ॲक्टिव्ह सहभाग त्यामध्ये असतो। अतुल, स्वागत आहे तुझं बोरिवली नॅशनल पार्कमध्ये। गुड मॉर्निंग आरती, थँक्यू। तू जिम मधून डायरेक्ट या जंगलात आलायस, मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटत असेल, कसं वाटतंय? छान वाटतं, झाडांच्या सहवासामध्ये नेहमीच चांगलं वाटतं। जर मी ह्या सिनेमाच्या धंद्यात नसतो तर मला वाटत नाही मी मुंबईत राहिलो असतो। बरोबर आहे, पण तू या जंगलात पहिल्यांदा आलास का? अनेक वेळा या जंगलाला भेट दिलेली आहेस कुठल्या ना कुठल्या निमित्तानं? फिल्म सिटी, आरे कॉलनी या भागात, कारण मी राहतो इथेच, त्यामुळे जंगल खूप जवळ आहे आणि इथे राहण्याचं ते एक मोठं कारण आहे। कारण माझ्या अगदी म्हणजे मी सुरुवातीला मुंबईत आलो तेव्हाच लोकलमधनं जात असतानाच माझ्या असं लक्षात आलेलं होतं की मुंबईमध्ये जे टेम्परेचर असतं त्या तापमानापेक्षा या भागात, म्हणजे तुम्ही जोगेश्वरी ओलांडल्या ओलांडल्या तुम्हाला गारवा जाणवायला लागतो, आणि ट्रेननं जोगेश्वरी स्टेशन ओलांडलं आणि इकडे आलात तुम्ही की गारवा जाणवायचा, त्यामुळे एक दोन डिग्री टेम्परेचर इथे कमी असतं असं मला वाटतं इकडे। आणि त्यामुळे खूप हवा, तापमान या सगळ्याच दृष्टीने ही हा जो भाग आहे तो खूप छान आहे आणि म्हणूनच आम्ही इथे राहायचं ठरवलं। अतुल, हे तर शहरातलं जंगल आहे पण जेव्हा आपण शांत देवराईत जातो तेव्हा काय वाटत असेल? तुला सगळे प्रेक्षक एक देवराईशी पण तुझं नातं जोडलेलं आहे असं आम्ही मानतो, तू मानत असलास की ती एका स्किझोफ्रेनिक व्यक्तीची कथा आहे, तरी सुद्धा निसर्गाशी अतिशय जवळ नेणारा असा तो सगळी अशी ती सगळी फिल्म होती। त्या देवराईत तू गेलास, त्या शूटिंगमध्ये होतास, तेव्हा तुझा अनुभव कसा होता? तू म्हणालीस तसं की याचं स्किझोफ्रेनिया असा आजार असलेल्या माणसाची ती फिल्म आहे, पण केवळ एक छोटंसं निमित्त या म्हणून त्याच्यामध्ये देवराई आली। पण माझ्या दृष्टीने बोलायचं झालं तर मी पहिल्यांदाच देवराई असं ही जी कॉन्सेप्ट आहे की जिथे एका देवळाच्या भोवती काही झाडं राखली जातात मुद्दाम, त्याला कोणी हात लावत नाही, कापत नाहीत ती झाडं, तर अशा पद्धतीच्या देवराईमध्ये मी पहिल्यांदाच गेलो होतो शूटिंगच्या निमित्ताने। आणि मग त्या अनुषंगाने मग इतर देवराया पाहिल्या, पण आम्ही ज्या देवराईमध्ये शूटिंग केलं, बायोडायव्हर्सिटीचं अत्यंत उत्तम उदाहरण त्या ठिकाणी सापडतं। म्हणजे मी नास्तिक माणूस आहे परंतु अशा काही गोष्टी ज्या देवाच्या नावाखाली होतात त्या खरोखरच फार चांगल्या झालेल्या आहेत आपल्याकडे। खूप ठिकाणी असं जे प्रिझर्वेशन आहे बायोडायव्हर्सिटीचं आणि या सगळ्याच गोष्टींचं की ज्याचा उपयोग एका वेगळ्या अर्थाने नंतर होऊ शकतो, तर कसा तो मला सुद्धा अनुभव आला जेव्हा मी काही, आम्ही थोडंसं काम, वन कुसोडे म्हणून गाव आहे सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यामध्ये, तिथे आम्ही काही काम सुरू केलं, त्यावेळेला मला ह्याचा अनुभव आला की त्याचा प्रॅक्टिकल उपयोग आज आपल्याला कसा होऊ शकतो आणि काय होईल। पण त्यावेळेला कोकणातल्या आम्ही देवराया खूप पाहिल्या आणि खरोखर मला असं वाटतं की एक काही का निमित्ताने होईना परंतु एक चांगलं प्रिझर्वेशन झालेलं आहे। तुझ्या या ज्या वनकुसवडे गावाचा प्रयोग तू केलास त्या प्रयोगाबद्दल थोडंसं सांग। मला खूप वर्षांपासून असं मनात घोळत होतं की जेव्हा आम्ही म्हटलं तसं की आता मी काही इन्व्हेस्ट करू शकतोय तर ते कुठे करावं, काय करावं वगैरे वगैरे, माझी तीन आत्ते भावंड आणि माझा एक मित्र, आम्ही पाच जणांनी मिळून सातारा जिल्ह्यामध्ये पाटण तालुका आहे त्याच्यामध्ये वन कुसवडे नावाचं गाव आहे आणि तिथे पवनचक्क्या वगैरे भरपूर झाल्यात आणि तिथेच खालच्या म्हणजे कासच्या परिसरामध्ये अलीकडे, हा कास इकडे येतं इकडे वन कुसवडे येतं, तर आम्ही तिथे एक 24 एकर जागा घेतली। आता पैशांचे हिशोबात बोल, आता 24 एकर म्हटल्यानंतर कोणालाही वाटेल की अरे एवढी मोठी जागा आम्ही कसं घेणार वगैरे वगैरे, पण तुम्ही सांगतो की तुम्ही लोणावळ्या एक फ्लॅट घ्यायचा जर ठरवला तर तुम्हाला जेवढे पैसे लागतील त्याच्यापेक्षा कमी पैसे तुम्हाला 24 एकर जागा, पण ते आड आहे, आडगाव आहे, ते तुम्हाला असं जाता जाता मी निवांतपणे तिथे जाईन आणि हे करेन असं ते नाही आहे। खूप तुम्हाला प्रवास करायला लागेल, साताऱ्यानंतर 1.5 तास तुम्हाला जवळजवळ जावं लागतं, त्यापैकी 1 तासभर तुम्हाला कच्च्या रस्त्याने जावं लागतं गाडी असली तरी सुद्धा। आणि मला असं डोक्यात मी ठरवलेलं होतं की जी कुठली जागा घेईन
तिथे कमीत कमी 1.5 किलोमीटर चालायला लागायला पाहिजे. तिथे अजिबात गाडी जाता कामा नये अशीच ठिकाणी आपण घ्यायची. अतुल, तू हे सगळं जे काही सांगतोयस एका फ्लो मध्ये त्याच्यावरून मला गौरी देशपांडेंच्या विंचुरणीचे धडे या पुस्तकाची आठवण येते की त्या विंचुरणीमध्ये अशा जाऊन राहिल्या. तसे तू वनकुसोडे गावामध्ये जो काही प्रकल्प केलास त्यातून काय धडे घेतलेस या सगळ्याबद्दल आपण अतुलशी बोलतच राहणार आहोत पण पुढच्या भागात. बोलणार आहोत अतुलच्या वनकुसवड्याच्या जंगलाच्या प्रयोगाबद्दल. तिथल्या 22 एकर जागेमध्ये आतापर्यंत साधारण 900 झाडं या सगळ्या मंडळींनी लावलेली आहेत. या वनकुसवड्यानं काय धडे मिळाले अतुलला त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. अतुल, मुळामध्ये तुला हा प्रकल्प सुचला कसा आणि तो इतक्या साताऱ्याच्या ठिकाणी घ्यावा असं का वाटलं? मगाशी मी म्हटलं तसं की मला हे पक्क वाटत होतं की उगाच जास्त पैसे देऊन एक छोटी जागा लोणावळ्या खंडाळ्यासारख्या ठिकाणी घेणं केवळ ती ॲक्सेसिबल आहे आणि केवळ ती हॉट प्रॉपर्टी आहे म्हणून, तर त्यातला प्रेस्टिज हा भाग बाजूला ठेवून आपल्याला काय करता येईल असा आमचा विचार चालू होता. तर माझ्या आत्या बहिणीचा नवरा आहे तो साताऱ्याचा आहे आणि मग आम्ही जनरल शोधत असताना त्याला तिथे जागा एकाने सुचवली आणि ती कम्प्लीट बॅरन लँड आहे. तिथे शेतीसाठी म्हणून संपूर्ण झाडं तोडून वर्षानुवर्ष तिथे लोकांनी शेती केली, मग जमीन नापीक झाली आणि जागेमध्ये पोटेन्शियल होतं जंगलाचं. होतं, त्याचं मगाशी मी जो उल्लेख केला देवराईच्या बाबतीतला, त्याच गावामध्ये वनकुसोडे गावामध्ये देवळाला लागून एक देवराई राखलेली आहे
आणि इतकी मोठी छान झाडं तिथे आहेत आणि त्याचा उपयोग आम्हाला असा झाल्यानंतर की आम्ही ही जागा घेतली आणि मग आम्ही असं ठरवलं की ही जागा आपण अशा पद्धतीने डेव्हलप करूया की तिथे उत्पन्नाचा विचार करायचा नाही, म्हणजे काही 100 आंब्याची झाडंच लावली आणि काजूच लावला असं करायचं नाही. तर तिथे आपण इथे जी झाडं होती त्या पद्धतीची झाडं लावून जंगल निर्माण करायचं. तर पुण्याला ऑयकॉस नावाची एक इकॉलॉजिकल सर्व्हिसेस देणारी संस्था आहे, कंपनी आहे. तर त्याच्या ज्या संचालिका आहेत दोन मुली मानसी आणि केतकी, त्या माझ्या मैत्रिणी आधीपासूनच होत्या. तर आम्ही त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट केलं आणि असं ठरलं की त्यांनी दर महिन्याला तिथे जायचं. त्यांनी सुरुवातीला तिथे सर्व्हे केला कम्प्लीट त्या भागाचा. देवराईचा त्यांना उपयोग असा झाला की त्या भागातली बायोडायव्हर्सिटी त्यांना तिथे बघायला मिळाली, त्यामुळे कुठली झाडं इथे येतात आणि कुठली झाडं इथे जास्त टिकतात वगैरे ह्या सगळ्याची माहिती त्यांना त्या देवराईचा अभ्यास करून मिळाली. आणि शिवाय आजूबाजूचा पण त्यांनी अभ्यास केला. म्हणजे तू जेव्हा जागा घेतलीस तेव्हा तुझ्या डोक्यात खूप क्लिअर होतं की या जागेवर आपल्याला काय करायचं. ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली तो उद्देश अत्यंत क्लिअर होता की आपल्याला इथे जंगल करायचं आहे. आणि त्यामुळे मग त्यांनी जवळजवळ वर्ष 1.5 वर्ष काही नाही फक्त अभ्यास केला त्या अख्ख्या जागेचा. हे कामच तसं आहे, हे अशा पद्धतीचं काम आणि शिक्षणाच्या क्षेत्रातलं काम ही दोन्ही कामं सारखी आहेत. कारण ह्याचे रिझल्ट तुम्हाला तुम्ही मेल्यानंतर 40 वर्षांनी दिसणार किंवा 50 वर्षांनी दिसणार, तर तुम्ही जिवंत असताना त्याचे फार कमी रिझल्ट तुम्हाला दिसतील. एक जंगल असं तयार व्हायला 100 वर्ष लागतात, 1000 वर्ष लागतात, ते तुम्ही साधारण 2 दिवसात कापून टाकता. तर त्याला परत लावायला निदान तेवढा वेळ द्यायला लागेल ना. तर मला असं वाटतं की हे सुरू करण्याचं काम आहे, हे एका पिढीत होणारं काम नाही. त्यामुळे पेशन्स हा अत्यंत परवलीचा शब्द आहे अशा पद्धतीचं जर काम करायचं असेल. पेशन्स असतो पण कधी कधी काही क्षण असे येतात ना की ते तुमच्या पेशन्सची अक्षरशः परीक्षा बघतात. म्हणजे मला असे बरेच जण माहिती आहेत की ज्यांनी अशी जागा घेतली आहे, जंगल करायचंय, उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे, पण गेल्यावर असं वाटतं अरे इतकी पडीक जागा, त्याचे सारखे बदलणारे ऋतू, आपण कसं ह्याच्याशी सामावून घेणार आहोत. तुझा प्रवास कसा होता? अगदी बरोबर आहे, खूप डिप्रेशन येतं बऱ्याच वेळेला. आणि जेव्हा तुम्ही असे अनेक दिवसांनी जाता तेव्हा गेल्या खेपेला तुम्हाला असं छान झाड एक वर्षभर वाढलेलं दिसतं, कुठला तरी गूर येऊन ते खाऊन गेलेलं असतं. किंवा मी म्हटलं तसं की असं काही पटकन दिसणारी गोष्ट नाही आहे ती डोळ्याला, तुम्हाला काही वर्षांनंतर दिसणारी गोष्ट आहे. त्यामुळे डिप्रेशन येतं बऱ्याच वेळेला की आपण हे काम करतोय कुठे चाललाय, त्यातला पैसा जो आपण घालतोय तो वगैरे वगैरे. किती साली ही तू जागा घेतलीस? आम्ही 6-1 वर्ष झाली, 2004 सुमाराला आम्ही ही जागा घेतली. आणि मग मी म्हटलं तसं 1.5 वर्ष त्याच्यावरती फक्त रिस्टोरेशन, कारण त्या जमिनीची धूप खूप होत होती, कारण गवत नाही काही नाही, सगळी बॅरन लँड आणि तिथे पाऊस प्रचंड आहे त्या भागामध्ये, त्यामुळे माती एवढी वाहून जायची. तर तिथे बांध घालणं, ती माती तिथे ठेवणं आणि मग त्याच्यावरती हळूहळू गवत वाढू देणं वगैरे, ही सगळी कामं आधी त्यांनी केली. आणि मग आम्ही हळूहळू झाडं लावायला लागलो आणि असे छोटे छोटे सेक्शन्स केले. ह्याच्यात एक अत्यंत महत्वाचा भाग हाही येतो की ज्याच्यामुळे सुद्धा एक डिप्रेशन येऊ शकतं, तो म्हणजे जे गावकरी असतात त्यांचा विरोध. बरोबर, तो साहजिक आहे. कारण हा आलेला बाहेरचा माणूस, शहरातला माणूस जर आलाय आणि इथे त्यांनी जमीन घेतलेली आहे, तर तो नक्की काहीतरी इकडे पैसे कमवायला आलाय किंवा काहीतरी आता आपल्याला त्याच्यापासून धोका आहे. आणि मग त्यांच्याच पैकी कोणीतरी जागा विकलेली असते, मग ते त्यांच्या थोडस हे सुरू होतं वगैरे. गावकरी तुला ओळखत होते? हो, मला ओळखत होते नट असल्यामुळे. पण तरी सुद्धा त्याचा त्या अर्थाने खूप उपयोग झाला असं नाही, कारण नॅचरली तो त्यांच्या सर्व्हायवलचा मुद्दा आहे. पण आम्ही नेटाने लावून धरलं, हळूहळू हळूहळू त्यांना आमचा उद्देश लक्षात आला. मी पहिल्यांदा तिथे एक मीटिंग घेतली की आम्हाला असं असं करायचं आहे या गावामध्ये. आणि पण अर्थातच लोकांनी अत्यंत म्हणजे काय म्हणतो त्याला सॅडिस्टिक हेनीच बघत होतो की हा करता सगळेच येतात, कारण त्यांना पवनचक्क्यांचा फार वाईट अनुभव होता. पण तू हे चॅलेंज स्वीकारलंस. आता तिथे 900 ते 1000 झाडं आहेत, गावकऱ्यांना रिझल्ट दिसत आहेत. तू आधी म्हणालास की गावकरी विरोध करायचे, आता ते तुझ्या प्रकल्पाचं अनुकरण करायला लागलेत हळूहळू. थोडस अगदी पूर्णपणे मी म्हणणार नाही, परंतु किसन म्हणून आमचा तिथे एक जण आहे जो गावातलाच आहे, तो ते सगळं, तो आणि त्याची बायको, अख्खं कुटुंब ते सगळी जागाचं प्रोटेक्शन आणि सगळं त्याच्यावरती मेहनत करतात आणि या मुली जातात तिथे. तर तिथे आम्ही छोटे छोटे काही प्रयोग आता
सुरू केलेले आहेत की एक बाबा काही छोटंसंच हे लावून काय काय होतं तिथे, त्याचा काय फायदा होतो, इथला कचरा गोळा करून तुम्हाला तिथे तुमच्या ह्याच्यासाठी कसा उपयोग होतो, किंवा गवत राखून त्याच्यात एक सिस्टीम आहे ना, तुम्हाला गुरांना गवत हवं हे खरं आहे, पण तुम्ही जनरल जर गुरं चरायला सोडली तर त्याचं ना म्हणजे संपून जाणार, त्याचं काही धड होणार नाही, पण ते राखत ओरबाडण्यापेक्षा त्याला जागा देऊन तुम्ही त्याच्यातनं कसं करू शकाल. मग आम्ही काही तिथे गवत राखलं, मग हे आता राखलं, ते म्हटलं की आमच्याकडे गुरं नाही आहेत, तुम्हीच घेणार आहात, तुम्हालाच आम्ही देणार आहोत, पण काय पद्धतीने ते होत आहे ते बघा वगैरे, असे छोटे छोटे प्रयोग करायला लागल्यानंतर आता एक काय म्हणूया की एक आपुलकी निर्माण झाली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणाला जर असं वाटत असेल की याला प्रचंड पैसा लागतो, तर एक 5 जणांनी एकत्र येऊन तिथे काही 1000 रुपये एकर जागा आहे, काही 1000 रुपये एकर आहे जागा, तर अशी जागा घेणं आणि इकॉलॉजिकल सर्व्हिसेसना असं कॉन्ट्रॅक्ट देणं, तर त्या तुम्हाला अगदी जातीने तिथे लक्ष घालायलाच लागेल असं नाही, जावं लागेल 2 महिन्याला 3 महिन्याला एकदा, पण 4-5 जण असले की ते कामही डिव्हाइड होतं. म्हणजे तू पुन्हा अतुल एका निसर्गाच्या प्रिन्सिपल बद्दल बोलतोस की शेअरिंग करा, सगळ्यांनी मिळून करा. ऍब्सोल्युट, आणि ते शक्य आहे. आपण जर या शहरामध्ये पैसे कमवायला आलो असू तर आपण कुठेतरी ह्याचं जे काही एक्स्ट्रा पैसे आपण कमवतो आहोत ते आपले कम्फर्ट जरूर असायला पाहिजेत, त्याच्यानंतरचं जे आहे ते परत कम्फर्टसाठी खर्च न करता आपण निसर्गाचाही कम्फर्ट बघूया किंवा इतर काही गोष्टींचं कम्फर्ट बघूया. आपला जो असा वर्ग आहे की ज्यांना समजा उदाहरणार्थ शिक्षण मिळत नाही आहे, अशा लोकांचा कम्फर्ट बघूया, आपला कम्फर्ट बघून झाल्यानंतर आणि काहीतरी त्याची एक लाईन ठरवूया की हां एवढा कम्फर्ट मला बास आहे, हे डेफिनेशन ठरवणं फार महत्वाचं आहे असं वाटतं. अतुल तू जसं सांगतोयस की पैसा, इच्छाशक्ती, पेशन्स, आणि अतुल एक पुन्हा पुन्हा गोष्ट सांगतोय की सगळ्यांनी मिळून हे केलं तरच हे होऊ शकतं. खरंच निसर्गाचं पण आपल्या मनासारखं आहे, आपल्याला थोडी स्पेस मिळाली तर आपण फुलतो बहरतो, निसर्गाला सुद्धा जंगलाला सुद्धा अशी थोडी स्पेस आपल्या शहरामध्ये आपल्या खेड्यामध्ये हवी आहे, तो तुम्हाला खूप काही देऊ शकेल. बघूया पुढच्या भागात अतुलला या वनकुसोड्याच्या देवराईनं काय काय दिलं.
नॅशनल पार्क मध्ये आपण अतुल सोबत त्याच्या प्रकल्पाबद्दल गप्पा मारतोय. याला सगळ्याला आपण नाव दिलंय वन कुसवड्याचे धडे. अतुल, तू म्हणतोयस की वन कुसवड्याला एक जंगल तू तयार केलं, पण लोकांचा पहिला प्रश्न असतो की ओके जंगल आहे मग प्राणी किती आहेत, पक्षी किती आहेत? नेहमी म्हटलं तसं की जंगल तयार करणं हे स्वप्न आहे आणि ते व्हायला अनेक वर्ष लागतील आणि ते बघायला मी जिवंत नसेल, मला नक्की माहिती आहे, कारण ते इतक्यात होत नाही त्या गोष्टी मगाशी म्हटलं तसं. पण परवाच असं आम्हाला तिथे पावलं दिसली आणि त्याचे फोटो वगैरे काढले मानसी आणि केतकीने आणि ते काही एक्सप्रेसनं पाठवून दिले की त्यांना कारण शंका होती की हे बिबट्याचे ठसे आहेत म्हणून आणि ते त्यांनी कन्फर्म करून घेतलं तर ते खरोखरच बिबट्याचे ठसे होते तिथे आमच्या तिथे छोटासा ओढा जात होता तिथे ह्याच्यावरती. म्हणजे टॉप प्रेडेटरनी तिथे येऊन हो आणि तो आसपास अनेक ठिकाणी कधी कधी दिसायचा, पण इथे ते इतकं सगळं उजाड होतं, पण आता तिथे जे काही छोटं छोटं सगळं सुरू झालेलं आहे अशी आशा आहे की तिथे काही पक्षी वगैरे पण यायला सुरुवात होईल वगैरे. पण मी म्हटलं तसं की आपण एक काम करत राहणं हे तिथे महत्त्वाचं आहे. त्याचे रिझल्ट्स काही वेळेला दिसतील, काही वेळेला दिसणार नाहीत, काही वेळेला खूप तुम्हाला डिप्रेशन येईल. पण माझ्या बरोबरीनी खरं तर नमा, विनू, नितीन हे माझी आत्ते भावंड आणि धीरेश जोशी माझा मित्र, ज्यांचं सुद्धा खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन या सगळ्यामध्ये आहे. मी मगाशी म्हटलं तसं की मी एक काहीतरी असा प्रोजेक्ट तयार करतो आणि तो सुरू करून देतो आणि मग मी नंतर फक्त झालं का झालं का झालं का असं विचारत राहतो इकडनं फोन करून. पण तू जसं म्हणालास तसं त्याला पेशन्स लागतात, पण तरी सुद्धा बिबळ्या जर इतक्या 4-5 वर्षांमध्ये तुझ्या जंगलात येत असेल तर पशु पक्षी एकूणच झाडं वेली सगळ्यांना ते घर आपलं वाटतंय असं. आणि म्हणूनच आम्ही काही आता तिथे पाणवठे या उन्हाळ्यामध्ये तयार करतो आहोत, कारण जे काही छोटे अगदी ससे वगैरे तिथे भरपूर येतात आणि इतर काही छोटे छोटे प्राणी वगैरे वगैरे, तर जे जे काही तिथे होऊ शकेल तो ते करण्याचा प्रयत्न अर्थातच आहे आमचा. तू हे जे बोलतोयस हे खूप प्युअर आहे. निसर्गाला पुन्हा एकदा जन्म देणं ही एक मोठी प्रोसेस आहे, पण आमच्याकडे तुझ्या एवढा पेशन्स नाही, आम्हाला थोडा थ्रिल हवाय त्याच्यामधून, तर तेही याच्यामध्ये शक्य आहे का? ह्याच्यामधलं थ्रिल अनुभवायचं असेल तर तिथे आम्ही एक छोटंसं घर बांधलेलं आहे, त्या घरात जाऊन एक रात्र काढायची की जिथे साधारणपणे आसपास 5 किलोमीटर मनुष्य वस्ती नाही, जिथे मोबाईलला सिग्नल नाही आणि घोंघावणारं वारं असतं तिथे आणि मी आणि सुरेश आमचा माझा जो ड्रायव्हर आहे आम्ही एकदा तिथे राहिलेलो होतो जेव्हा प्रचंड पाऊस तिथे चालू होता आणि भूकंप झाला तिथे कारण कोयनेच्या परिसरात सगळ्यात भूकंप आणि ते सगळं आपण इतक्या सेक्युअर्ड वातावरणात राहत असतो ना की नळ सोडलं की पाणी आलं, बटन दाबलं की दिवा आला या सगळ्या ह्याच्यामध्ये, परंतु अशा ठिकाणी की जिथे मनुष्यवस्ती नाही आणि नुसती शांतता, बरोबर बोलायला माणूस नाही आणि ते जे आहे ते कवितेत वाचणं आणि इमॅजिन करणं वेगळी गोष्ट, पण तिथे राहून अनुभवणं हे खरोखरच थ्रिल आहे. शांतता आहे, कुणासाठी थ्रिल आहे, पण कुठेतरी आपण एक जंगल निर्माण करतो. आज पावसाळ्यात म्हणजे थ्रिलचंच तू बोलतीयस म्हणून तुला सांगतो की पावसाळ्यानंतर पहिल्या पावसानंतर जेव्हा त्या जागी आम्ही जातो आणि जेव्हा आठवतं की अरे ही जागा 6 वर्षापूर्वी काय होती आणि आज तिथे ते हिरवगार बघितली, ती झुडपं, ती झाडं, 900 झाडं, ते थ्रिल अवर्णनीय आहे. तुमच्या कुठल्याही रोलर कोस्टर राईडपेक्षा ते जास्त उत्तम थ्रिल आहे हे नक्की सांगतो. ते पिवळी छोटी फुलं आलेली, ते वाढलेलं गवत, इथपर्यंत वाढलेलं गवत, हे क्रिएशनचा एक वेगळा भाग आहे आणि त्याच्यात तुमचा जो काही सहभाग आहे थोडा, जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे तुमचं, मग ते आर्थिक असेल, ते शारीरिक कष्टाचं असेल किंवा ते एका इंटरेस्टचं म्हणून असेल, एक प्रोजेक्ट करण्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. अजून एक प्रश्न म्हणजे थ्रिल आहे, थ्रिल मधून त्या सगळ्याशी तुझं नातं सांधलं जातं, कमिटमेंट येते त्याच्यातून एक? हा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही हे निर्माण करता किंवा त्याला कारणीभूत आहात, मी काही एका हाताने करता असं माझं म्हणणं नाही, एखादं प्रोटेक्ट करतो, एखादं जंगल वाढताना आपल्या समोर बघतो, तेव्हा ऑटोमॅटिकली त्याच्याबद्दल एक तुमचा जिव्हाळा, एक जबाबदारी ही निर्माण होते. मग त्याला कमिटमेंट म्हणा, त्याला काही म्हणा, तो वेगळा मुद्दा आहे, परंतु त्याला तर प्रोटेक्ट करणं हे तुमच्या अगदी एक फार महत्त्वाचं काम होतं आणि तुमच्या डोक्यात कुठेतरी ते सतत असतं की अरे तिकडे जायचं आहे, ते बघायचं काय झालं त्या झाडांचं, इकडच्या झाडांचं काय झालं,
कसं चालू आहे सगळं, किंवा ते आम्ही जे कुंपण बांधलं होतं त्याचं काय झालं वगैरे, या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींना तेच म्हटलं की तुम्ही शब्द काहीही वापरा परंतु ती अटॅचमेंट एक निर्माण होते आणि तुम्ही तिथे करत राहता. तुझ्याकडे एक झाड लावण्यासाठी वेळ आहे म्हणजे खरोखरच तुला निसर्गासाठी वेळ आहे असं म्हणूया अतुल आपण. आपण अतुलच्या हस्ते आता हे झाड लावणार आहोत. खरं अतुलला हे सगळं पुढच्या पिढीची आठवण ठेवून अतुल करतोय, पण ह्याच्या बरोबर जंगलामध्ये फिरताना आणि एकूणच हे झाड लावताना मला शांता शेळकेंची एक कविता आठवते. जवळच एक झाड आहे त्याचे माझे नाते आहे, वाऱ्याची एकच झुळूक दोघांमधून जाते आहे.